आपलं घर माझं काय घर आहे का मग तिला कोण कोण आहे बापरे मान बायको आहे तू चवती मस्त झापाने लग्न झालेलं होतं कोणतं पिक्चर न गाणे गाणे म्हणू राहिले कधी अरे ती म्हणजे पहिली बायको आहे ना तिले पोर सोडू असली म्हणून तुले करेली मारायला गेलो एक कटोर गुंबा उपाडली झाली ऐकून आपलं घर थोडी मी रोबोट ना पोट नाही बंद करायला लागली तर मायका नाही साखरी तुम्ही जडावर बायको आणि तर चवीनीच आहे तुम्ही माहिती परत वांग तुम्ही आत्मलय आत्मलय आत्म तुम्ही माहिन पुकना अ पूजाना तातलाय ना कोणा पाय पडतोस माय बहीण ना पाय पडतोस ना माय बहीण ना आणि मग माय बहीण ना काय उपकार राहतो हो म्हणणार माय बहीण ना काय उपकार तुम्ही माय ना महिना नऊ दिवस पोट ना वाजे वागत राहत ना बाळा खरंच नेत्रांना दिवा खरंच जगना बाजार खरंच असा महिना उपकार बरोबर चालली रे मी तू माय नऊ महिना नऊ दिवस पोट ना वाजे वागस मग इथलं वाजे वागस माय एक किलो न धरली कणी कुठी दोन किलो न धरली पण 10 वर्ष जाय ना म्हणून 75 किलो न वजन तुझा माय राणी तुला कितला उपकार हनुमान जयंती मी चालू भजन म्हणाले नवी गाडी आधी चालते तो नवा ब्लँकेट होता तिथे तू गोंडपाडकाच्या पत्नीचं काय पा तू आग्रह आधी जाणू जेवण करले बर का कोड मध्ये करले तू काय लोसन दे की नाही बोलू तो काय नुनू का मी मग डटांग 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 काय तू रात्र समजेन अल्लाबू भट्टक भवानी कधी भेटली होती तू पण नवर आले काय म्हणलं तुम्ही मला पहिले भट्टक भवानी भट्टक भवानी दिसते का मी तुम्हाला मग कसं काय त्याचं लग्न होऊन जाणार देते का कसं काय घुसली ग तू मी काय बोलजवळ नव्हतं घुसलं ते माझ्या घरी आलं ते लग्न करायला मी काय त्यांच्यासोबत पळून नाही आले मी काय अशी त्याची पोरगी नाही मी खानदानी पोरगी मम्मी मी तर खानदानची मला काय माहिती अरे खानदानवर जाऊ नको एकच ताप मग चालायची महाराष्ट्रालाय संध्याकाळ तू आते मला घर मग यायचे रुपा मग करू काय घर सेवा ते काय घर आहे काय मला घर से मग मला बापणी द्यायचे तू शांत करू काय करतील जो मग आज हनुमान जयंती मंदिर मा गावाना भजन म्हणाना भजन शिवाय दुसरं काम नाही अरे भाऊ तुला भजन कर नाही भाऊ उपाडालेस कर अरे देवने पूजा करणं पडा अगरबत्ती लावणं पडत आपले 12 माणसं करून भाऊ पाय लवकर खेटणं पडत काय लवकर खेटणं पडत जेवणा भजन मान अरे चूर जामली राहू ना मंदिर मा बिस्मिल्ला कर ना बोला एक
मुखाने बोला बोला दे दे हनुमाने मुखाने बोला बोला दे दे हनुमाने हनी जा सुता बजरंग बली सबको दे बजरंग बली ना चलवारी तुम्हें दूध ना दाखिल वापस काय चक्कर मग टाकते ना भो आता नवीन लगीन जाये त्याने सॉग राहते या ते आता नवीन बायको करी जाय काय चिखला जाऊ या ते मंदिर मा तर आपलं आपलं भजन आपण म्हणजे मनी बी रॅगिनी झाली तू वाणी मन मागे लक्ष झाले आवडोचा साखर दिले मी रोज का रात कोणी दिले बैल कऊ पडी दिली बैल जेवणी का जेवणी जेवले काय का सर माझ्या भावाने पाच अंडे बांधून दिले होते दोन मी खाल्ले आणि खालचे तीन तुम्हाला ठेवले खालचे तीन बायाने कोणता तीन का ऑर्डर झाली अहो तुमच्यासाठी फ्रीज मध्ये ठेवले आज म्हणा हनुमान जयंती ना उपवास आहे सकाळी बॉईल करी तूच खाईल तो मला आवडत मंडळी गुड नाईट शुभरात्री आशीर्वाद द्या मन जाळू नका बरं भो थोडे थोडे चांगला व्हायला पाहिजे काय चिंता करू नको तूच जाते ती तेच सुनी मन पेक्षा तिलेच काय येऊ द्यायला नको काळजी नाही नवराले म्हणी वाली उन्हाने मंजुरा तू नाराज आहे का नाराज होऊ नको तुझ्यासाठी आपल्यासाठी पोरप नाही आहेत म्हणून मी बायको करी उन्हा नाही ना बगल माझ्या जपो आपण देखू त्या काय करा तू आग राहते येडापणा कर नको व्हायचा पोरे पैदा करणार नाही जपणी लागेल उशी मत ना खाली जपली मला मी नाव मी मंजुळा म्हणतच ना येते काय स्वागत करू देऊ मी आत्य मला उस्मानी माहिले सप्तश्रमी माता की सप्तशृंग
सप्तर्षुंगी माता जत्राला फिरे मग डोंगर सोडी आधी काय करेल तू चुकलाय काय चुकला तुला जरा जुनी गाडी होती नवी गाडी तुझ्या आई घालायला गेले का काय करू माय आताच्या आता नवी गादी सोड आणि जुन्या गादीकडे ये जर नाही आला तुझ्या आईला 15 घोडे लावून देणार पंधरा घोडा एक घोडा चांगला राहतील काय 15 हो माय मी आत्या ना आत्या सो म्हणजे माता सारण खेडा हो सप्तर तुझी माता की हो काय बदल करा जोडाना मग कसं कसं होतंय काय गडवडली माय बरोबर आहे मी नवरात्र ना उपवास करत ना माय ना कधी येत नाही आजच काय होऊन नाही माय मी तर संकट मारायनो ना मायाची धावत पाहिजे बेकार बोलली माय काय बोलली तुझी जुनी गादी होती म्हणे नवी गादी का तुम्ही माय गावाला घरी का म्हणे आत्ते ना आत्ते नवी गादी सोडी जुन्या गादीकडे नेऊ ना म्हणे तुम्ही मायला 15 गोडा लागली माय उचल बात किती खेळवर येते आज माझं लग्न झालं लगेच माझ्या नवऱ्याला घेऊन गेले तिकडं मी बी एक काम करते 36 नगरातले एक नगर दाखवते आणि माझ्या नवऱ्याला इकडे घेऊन येते बोल कालंकी माता की कालंकी माता कलकत्ता सोडी गरीब नगर मा काय करे मी माझ चुकला आहे आणि मी काय चुकला तुला जर जुनी गादी होती तर नवी गादी का तुझी बहीण घालायला केली का चुकी मी करेल मन माय बहीण ना काय दान गाऊ तर चाला ना उभा आते काय करू माता आता जाता जुनी गादी सोड नव्या गादी कडे नाही आलो नाही आला तुझं पुढचं सामान मागत मागतं सामान पुढं करू दे पुत्र तू निपत करा निघाव माय वाले आत्ते नात्ते जो माता बोल कालंकी माता की माय वा काय झालं तुम्ही आता कोण जोडले कालंकी माता काय म्हणली रोज येस का सुमारा रोज नाही येतो पहिले माझ्या आईच्या अंगात होती आता माझ्या अंगात होती मानकरी संकटपती राहिली ना आई धावत पुढे तिथे माझ्यासाठी बोली म्हणे जुनी गादी होती नवी गादी का तुम बहीण घालाल तरी का म्हणे आणि आत्ते ना आत्ते जुनी गादी सोडी नवा गादी कडे नेऊ ना म्हणे तुला पुढलं सामान मागेन मागणं सामान कुठे मागे जेसीबी मला ताई चाप्टर दिसते ती माले तिला काय माहिती मी तिला ताई 4-5 वेळा मी जास्त काय मी आज असं दिवस उघडली तरी दरी स्वाग राहत उद्या आणि यात ना हात दोन मागे लागस मिळती वाटमणी गाण बाईले सकाळ लोक
पोटना मग कस काय माहिती मन धर्म देव्या फरकटू झाले झालं भरभरी गेला झाला टोकाल तू नमाज पैसा झाला मनापा देव्याची काय जडी लाईली नी मन धर्म या देव्या काय म्हणी सुवाग राहतो देवा नाही रे भा या गोमा गोमा मत रात पास कधी ती मी बी मना आणला बाबाला मना बाबानी जोर मा जय घाला जय अशी घालाल पाहिजे तर बाबा असा तंकेबाजी व्हायला पाहिजे ना जोर मा जय घाला बटाच मी मनावर कपालत करी घ्या तू जर मला काय माहिती अख्खे गुस्ता का झगडा करू नका आव आया पाया करल्या रे बाईवर तू कर सो माती यालच म्हणतात दोन बायकां फजिते ऐका मित्रांनो कंडीचा भाग आपण शांत दिक्कीने पाहिला धन्यवाद आपले फार फार आभारी आहोत अशी शांतता शेवटपर्यंत असू द्या तुमचा मनासारखा कार्यक्रम होईल आता ऐकूया.